राज्यातील विविध महापालिकांच्या रिक्त पदांसाठी 9 जानेवारीला पोटनिवडणुका होणार आहेत. त्यानुषंगानं पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या कन्या रुचिता गुरुनाथ लोंढे यांनी आपला उमेदवारी अर्ज तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ दीपक भोसले यांच्याकडे सुपूर्द केला. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या कन्या रुचिता गुरुनाथ लोंढे यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रुचिता या आर्किटेक्ट असून स्वप्नील कल्याणकर आर्किटेक्चर फर्ममध्ये त्या कार्यरत आहेत. त्यांना मुग्धाताईंच्या कार्याचा वारसा आहे. त्यामुळे दिवंगत मुग्धा लोंढे यांच्या शोकसभेवेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी रुचिता लोंढे यांची उमेदवारी जाहीर करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली होती. रुचिता लोंढे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, संदीप लोंढे, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, माजी उपमहापौर चारुशी घरत, प्रभाग समिती डचे अध्यक्ष तेजस कानपिळे, नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, विकास घरत, दिलीप पाटील, अरुणकुमार भगत, निलेश बाविस्कर, नगरसेविका दर्शना भोईर, विद्या गायकवाड, राजश्री वावेकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान होणार असून 10 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.